पनवेल महापालिका क्षेत्रात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्याअंतर्गत तळोजा मजकूर गावातील महापालिका क्षेत्रातील तळोजा मजकूर येथे 100 मिलीमीटर व्यासाची नळ जोडणी तसेच शेळ तलावात विहीर खोदण्यात येणार आहे. या विकास कामाचे भूमिपूजन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा मजकूर गावातील पाण्याची समस्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून सिडकोकडून 100 मिलीमीटर व्यासाची नळ जोडणी तसेच महापालिकेच्या माध्यमातून 20,03,170 रुपये खर्चून शेल तलावात विहीर खोदण्यात येणार आहे. या कामासाठी माजी नगरसेवक हरेश खेणी यांनी पाठपुरावा केला होता. या विकास कामाच्या भूमिपूजन सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला असून माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या विकास कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश खेणी, रवी म्हात्रे, नंदकुमार म्हात्रे, राजेश महादे, संतोष पाटील, बबन पाटील, सुनील पाटील, भरत पाटील, दीपक पाटील, अशोक पाटील, बाराराम पाटील, संतोष पाटील, संदीप पाटील, गणेश पाटील, निर्दोष पाटील, गुरु मुंबईकर, सचिन पाटील, कैलाश पाटील, मदन पाटील, वैभव पाटील, वंदना पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील ह्या गावांमध्ये पाण्याचं नेहमीच टंचाई जाणवलेली आहे आणि त्यामुळेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी 2014-2015 पासूनच या सर्व गावांमध्ये इथे पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी इथली पाण्याच्या टाक्यांची कामं निघावी यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर मग माननीय आयुक्त गणेश देशमुख साहेब यांनीसुद्धा यासाठी एक सध्या मोठी अशी मेहनत घेतली आणि त्यामुळेच या इथे आता 136 कोटींची 40 टाक्यांची आणि पाण्याच्या लाईनची अशी कामं काढलेली आहेत. लवकर त्याची कामं ही चालू होतील. ही कामं पूर्ण व्हायला 1 वर्ष लागेल, परंतु तोपर्यंत काय, म्हणूनच माननीय हरीश खेणी यांनी जी सातत्याने मागणी केली होती त्याच्यानुसार या इथे पाण्याची लाईन ही वाढवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या इथं विहिरीचं सुद्धा काम करून घेण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे या इथं मी महिलांच्यावर मी चर्चा केली आणि जर पाणी जर हे काम आता जे चालू होतं महिनाभरामध्ये काम संपेल अशी अपेक्षा आहे आणि म्हणूनच त्याच्यानंतर मग सांगता पाण्याची अवस्था कशी आहे यासाठीच मी त्यांना सांगितलं आहे की 15 एप्रिलच्या आसपास मी त्यांच्यासोबत इथं पुन्हा एकदा येणार आहे आणि त्यांच्यावर चर्चा करणार आहे, जेणेकरून जर पाणी जर आपल्याला अजूनही जर कमी वाटतंय तर मग हरीश खेणीजी यांच्या सूचनेनुसार जर मग आपल्याला बूस्टर पंप लावता येईल आणि आणखीनही सांधा जर आपल्याला कमी वाटला तर मग पाण्याची लाईन ही आणखीन वाढवणं हे आवश्यक असणार आहे. त्याप्रकारे ही वाढून घेण्यात आलं आहे. यासाठीच या इथं अशा प्रकारचं आश्वासन हे इथं चर्चेमध्ये मी या सर्व महिलांना मी दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे की नक्कीच सांगता येते तळोजा मजकूरमधील पाण्याचा विषय असेल त्याच्याचबरोबर मलनिस्सारण वाहिन्यांचा विषय असेल हा या इथे सुटून हे आपलं गाव हे नक्कीच एक आधुनिक अत्याधुनिक अशा स्वरूपाचं गाव म्हणून ओळखलं जाईल. आज तळोजा मजकूर या ठिकाणी आमचे सभागृह नेते परेश दादा ठाकूर साहेब यांचे शुभ असते शील तलाव येथे वीर नवीन वीर खोदण्याचे आणि शिडकोच्या माध्यमातून 100 मिमी व्यासाची नवीन पाईपलाईन टाकणे, कारण गेली कित्येक वर्षे आमचे महिला मंडळ आणि या तळोजा मजकूर नागरिकांची मागणी होती की आम्हाला जो पाणी पुरवठा होता जो मागे आपण ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदमार्फत ज्या विहिरी होते त्यांच्यामार्फत जो पाणी पुरवठा अतिशय म्हणजे लोकसंख्या वाढत जातं तशा पाणी कमी प्रमाणात येत आहे आणि या ठिकाणी नव्याने नवीन सोसायटी आल्या त्यामुळं या ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवत होती आणि त्या अनुषंगाने आमचे नेते आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे परेशदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण एक तळोजा मजकूर या ठिकाणी विहिरीचा 20 लाखाची आपण निधी मंजूर केली आणि शिडकोकडे पण म्हणजे तळोजा मजकूरबरोबर आपण भैरपाड्या या ठिकाणी एक शिडकोकडून 100 व्यासाची 2 लाईनी मंजूर केलेल्या आहेत आणि या ठिकाणी आज आपण इथे काम चालू केलेलं आहे.